आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भैरववाडी नांदणी मार्गावर 2 लाखांचा गुटखा जप्त. कर्नाटकातून महाराष्ट्रात बेकायदा वाहतूक. राज्यात गुटखाबंदी असताना कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात टेम्पोने बेकायदा गुटखा घेऊन जाताना कुरुंदवाड पोलिसांनी सुमारे 2 लाखांचा गुटखा जप्त केला. भैरववाडी नांदणी मार्गावर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुटखा घेऊन जाताना अनिल आप्पासो मुळे वय 44 राहणार नांदणी तालुका शिरोळ यांच्यासह छोटा टेम्पो आणि सुमारे 2 लाखांचा गुटखा कुरुंदवाड पोलिसांनी जप्त करून कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान 1 महिनाभरापूर्वी तालुक्यातील आकीवाड येथे 60 हजारांचा गुटखा पकडण्यात आला होता. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातून राजरोसपणे गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरुंदवाड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, मात्र शिरोळ तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागा नजीक असल्यामुळे कर्नाटकातून शिरोळ तालुक्यात राजरोसपणे बेकायदा गुटखा वाहतूक सुरू असते. शुक्रवारी सायंकाळी 5 सुमारास नांदणी येथील अनिल मुळे हा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक CU 3452 मधून भैरववाडी नांदणी मार्गावरून नांदणीच्या दिशेने गुटखा वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णासो शिंदे यांनी आपल्या पथकासह नांदणी मार्गावर करडी नजर ठेवून या मार्गावरून गुटख्याची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या पथकाने पकडला. सदर टेम्पो चालक अनिल मुळे हा प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र पोलिसांनी टेम्पोतील मालाची झडती घेतली असता बेकायदा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. या बेकायदा वाहतूक होत असलेल्या गुटख्यामध्ये RMD गुटखा 3 बॉक्स, J1 स्टार 4 बॅग, विमल गुटखा 4 बॉक्स, Star 555 गुटखा 10 पोती असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला गुटखा कोल्हापूर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल VN पारदी, SY राठोड आदी सहभागी झाले होते. कुरुंदवाड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.